नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण जो चॅप्टर चालू केलेला आहे इंस्टॉलमेंट अकाउंट त्याचा पुढचा पार्ट पाहणार आहोत। आता याच्यापूर्वी आपण जे पाहिलेलं होतं पूर्णपणे जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ परचेसर, परचेसरच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज पाहिलेल्या होत्या। आता इथून पुढं आपण सेलरच्या बुक्समध्ये, आय रिपीट, हा या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या सेलरच्या बुक्समध्ये आहेत। ओके, सेलरच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज या ठिकाणी पाहायच्या आहेत। परचेसरच्या बुक्समध्ये तुमच्यासाठी होमवर्क असेल, तुम्ही सॉल्व करायचं आहे, सेलरच्या बुक्समधलं मी सॉल्व करणार। ओके चला, तर क्वेश्चन स्क्रीन समोर येईल, क्वेश्चन बघा। द सुझुकी लिमिटेड सोल्ड अ कार ऑन इन्स्टॉलमेंट सिस्टम टू डॉक्टर जोशी। सुझुकी नावाच्या कंपनीनं एक कार आहे त्यांनी जोशी नावाच्या व्यक्तीला इन्स्टॉलमेंट बेसिसवरती सोल्ड केली आहे, सेल केली आहे। द कॅश प्राईस ऑफ द मशीन किंवा कॅश प्राईस ऑफ द कार वॉज रुपीज 85,000। कॅश प्राईस किती आहे त्या कारची? 85,000 रुपये आहे। इमॅजिनरी प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा। रुपीज 25,000 वेअर रिसिव्ड ऑन डिलिव्हरी ऑन 1 जानेवारी 2017। 25,000 त्या, आता आपण परचेसर आहोत, आपल्याला भेटले कधी? 25,000 रुपये त्या ठिकाणी 1 तारखेला भेटलेले आहेत। ओके, म्हणजेच हे अग्रीमेंट मनी आहे। अँड द बॅलन्स वेअर 3 इन्स्टॉलमेंट ऑफ रुपीज 25,000 ऑन इच 31 डिसेंबर इयर, म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटी 25,000 रुपये द्यायचं ठरलेलं आहे 31 डिसेंबरला। द सुझुकी लिमिटेड चार्ज 12% इंटरेस्ट, सुझुकी 12% इंटरेस्ट रेट चार्ज करणार आहे। ओके, तर आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। सगळ्यात अगोदर बेसिक इंटरेस्ट शोईंग टेबल सगळीकडे सेम, हायर परचेसमध्येही इन्स्टॉलमेंटमध्ये। ओके, तर आपण तयार करूया 1/1/17। किती रुपये पेड केले इंटरेस्ट आपल्याला सुरुवातीला, किती रुपये पे केले इन्स्टॉलमेंट अग्रीमेंट म्हणून, तर त्यांनी पेड केलेले आहेत 25,000 रुपये। किती? 25,000 रुपये पे केले पहिल्या दिवशी इंटरेस्ट नाही। कॅश किती पेड केलंय? 25,000। मशिनरी किती रुपयाची होती? कार किती रुपयाची आहे? 85,000। 85,000 मधून 25,000 गेले, राहिले किती? 85 वजा 25 करा, राहिले 60,000 रुपये। किती राहिले? 60,000 रुपीज अनपेड। 31 डिसेंबर आलं लगेच, 31/12/17 काय केलं? पहिली इन्स्टॉलमेंट 25,000 रुपयाची, इंटरेस्ट चार्ज करा 12%, 60,000 वरती 12% कॅल्क्युलेट जर केलं, 60,000 × 12 करा, येईल 7,200। मग काय करायचं? कॅश पेड 25,000 वजा 7,200 करा, 25,000 वजा 7,200 येऊन जाईल 17,800। किती येईल? 17,800। ओके, मग अनपेड कसं काढणार तुम्ही? अनपेड काढायचं 60,000 वजा 17,800, अनपेड बॅलन्स येईल 42,200। किती येईल? 42,200। नेक्स्ट सेकंड इयर, दुसरं वर्ष 31/12/2018 25,000 रुपये पे केले, याच्यावरती 12%, 42,200 वरती 12% करा, 12% काढा, येऊन जाईल तुमचं 5,064 रुपये। किती येईल? 5,064 येईल। ओके, मग कॅश पेड ची व्हॅल्यू काढा, 25,000 वजा 5,064 कॅल्सीमध्ये करा पटकन, 19,936 रुपये येईल, 19,936। किती आलं? 19,936 कॅश पेड। अनपेड कॅल्क्युलेट करा कसं करणार, 42,200 वजा 19,936 करा, येऊन जाईल 22,264। किती येईल? 22,264, 22,264। लास्ट इयर 31/12/19 25,000च पेड केले, इंटरेस्ट शेवटच्या वर्षाचं चार्ज करायचं का? नाही, तर ते काय करायचं? ऍडजस्ट ॲज इट इज पे केले म्हणून लिहा, 22,264 रुपये पे केले म्हणून लिहा, दोघांमधला डिफरन्स म्हणजे इंटरेस्ट होय। किती आहे डिफरन्स? 2,736 रुपये, 2,736 रुपये। इट इज
adjusted हा काय केला आपण adjust केलेला आहे. संपला टोटल करा कैश पेड ही 85,000 रुपये. याचे टोटल करा ही 1,00,000 रुपये. याचे टोटल करा किती येईल मग 15,000 रुपये. ओके चला तर हे असेल इंटरेस्ट शोइंग टेबल. आता आपल्याला जर्नल एंट्रीज कुणाच्या बुक्स मध्ये करायचे आहेत. जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ सेलर. सेलरच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्री करायचा आहे आणि परचेसरच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्री तुम्ही करणार होमवर्क साठी. ओके ठीक आहे चल जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ सेलर. चला तर जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सेलर. सेलरच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्री करायचे. परचेसरच्या बुक्स मध्ये जर जर्नल एंट्री केली तर आपण काय करतो मशीनरी परचेस केली म्हणून परचेस आपण मशीनरी अकाउंट डेबिट इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू आपण सेपरेट सेलरचं नाव घेत असतो. आता अगदी त्याच्या विरुद्ध एंट्री इथं होते. इथं जो कोणी परचेस करतो तो परचेसर आपला डेटर्स बनत असतो. म्हणजे जो कोणी परचेसर आहे तो सेलरचा डेटर्स बनतो म्हणून त्याचं अकाउंट डेबिट करायचं. 1/1/17 जोशीनं परचेस केली आहे. जोशी अकाउंट डेबिट. ओके जोशी डेटर आहे. त्याच्यानंतर जोशी अकाउंट डेबिट टू काय मशीनरी. मशीनरीच परचेस केली का त्यांनी. मशीनरी नाही आपण विकतोय. काय का विकना आपण सेल करतोय म्हणून टू सेल्स अकाउंट आणि टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट बघा काय केलं होतं तिथं. हे सेल्स म्हणजे मशीनरी होती आणि इंटरेस्ट सस्पेन्स डेबिटला होता आणि वेंडर त्या ठिकाणी क्रेडिटला होता. इथं डेटर डेबिटला आहे. आपण सेल करतोय. सेल्सची एंट्री काय होते आपण क्रेडिट सेल्स केले एखाद्याला. क्रेडिट सेल टू द जोशी. जोशीला आपण क्रेडिट सेल्स केले. एंट्री काय होते. काय होते जोशी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके तीच एंट्री आहे ना. इथं सुद्धा इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा सेल केले सेलरनं म्हणून एंट्री तीच केली. जोशी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. नवीन आलं इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. ओके चला किती रुपयाची मशीनरी होती कार ती त्याचे जोशीची. जोशीला विकलेली कार 85,000 85,000 रुपयाची होती. इंटरेस्ट किती झालं 15,000. एकंदरीत जोशीकडून येणं किती आहे आपल्याला 1,00,000 रुपये. ओके हे झाली फर्स्ट जर्नल एंट्री. तारीख सेम. तारीख तीच. पुढचं काय होतं ऍग्रीमेंट मनी रिसिव्ह झालेली. आता तिथं पेड झालेली होती. आपण सेलर आहोत आपल्याला ऍग्रीमेंट मनी भेटत आहे. कॅश भेटत आहे. ओके कॅश जर भेटत असेल कॅश रिसिव्ह एंट्री काय होईल कॅश अकाउंट डेबिट. इथं सुद्धा तेच होणार आहे. कॅश अकाउंट डेबिट टू जोशी अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू जोशीज अकाउंट. किती ऍग्रीमेंट मनी 25,000 रुपये. इकडे सुद्धा 25,000 रुपये. 25,000 रुपये ऍग्रीमेंट मनी रिसिव्ह बीइंग ऍग्रीमेंट मनी रिसिव्ह. तारीख आता पुढची 31/12/17. 31/12/17 काय करत होतो इंटरेस्ट आपण देत होतो. ठीक आहे इथं सुद्धा सेम इंटरेस्ट अकाउंट डेबिट होतं टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट होतं. इथं त्याच्या विरुद्ध इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. सिंपल आहे. इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. ओके सिंपल आहे. विरुद्ध एंट्री फक्त. किती होतं इंटरेस्ट पहिल्या वर्षीचं 7,200. 7,200. 7,200. नेक्स्ट तारीख तीच. कॅश आता पेड करत होतो. आता इथे कॅश भेटत आहे. कुणाकडून भेटत आहे जोशीकडून. कॅश अकाउंट डेबिट टू जोशी अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू हु इज द गिवर जोशी. जोशीज अकाउंट. किती 25,000 रुपये बीइंग फर्स्ट इंस्टॉलमेंट रिसिव्ह. नेक्स्ट 31/12/18 सेम एंट्री. इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. किती रुपये दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आहे 5,064 रुपये.
नेक्स्ट तारीख तीच जोशी कडून दुसरा हप्ता भेटला इंस्टॉलमेंट भेटलीये कॅश अकाउंट डेबिट टू जोशीज अकाउंट किती 25,000 नेक्स्ट 31/12/19 सेम एंट्री इंटरेस्ट सस्पेंस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट किती आहे लास्ट इयरचं व्याज 2736 रुपये 2736 रुपये 2736 बी इंटरेस्ट चार्ज सेम तारीख कॅश भेटलं कॅश अकाउंट डेबिट टू जोशीज अकाउंट बी फाइनल इंस्टॉलमेंट रिसीव शेवटचा हप्ता या ठिकाणी भेटला झाल्या एंट्र्या सेम आहे फक्त विरुद्ध केलेल्या आहेत एंट्र्या याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा सेलरच्या बुक्समध्ये आणखी एक प्रॉब्लेम बघूया आणि तिथं थांबूया आपण सेलरच्या बुक्समध्ये